आईला भेटायला म्हणून गेले. तर ती म्हणाली, बाई ग, एक आमच्याकडे द्राक्ष आली आहेत पण आम्हाला कोणाला ती आवडली नाही, तुला आवडली असली तर घेऊन जा. त्यातलं एक मी खाल्लं. मी तिला म्हंटल, हा ॲरोमाय व्हिनस ॲरोमाय, वाईनचा ॲरोमाय हा, याची वाईन होईल आई. तर ती म्हणाली, करणार कोण? म्हटलं मी करीन. आणि मी एक ठरवलं होतं की माझा उद्योग म्हणून जो मी सुरू केला ती वाईन. तुमचा ब्रँड नेम आहे ते प्रिन्सेस. प्रिन्सेस. माझा भाऊ म्हणाला, तू म्हणालीस ना तुझ्यावर एक प्रिन्सेस आली, दे ना प्रिन्सेस नाव. प्रत्येक फॅमिली तिथली खेड्यातली, प्रत्येकाच्या दारात द्राक्ष असतात. त्याच्या एवढी चांगली मला ॲरोमा रेड वाईनसाठी मिळालाच नाही. त्यांना मागवली, ते एसटीवर टाकून आले. मग माझा नवरा गेला, हातगाडीवरती घातली आणि उन्हाचा बिचारा चालत आला ती घेऊन. अजून कोणी कोणी तेव्हाची, तुम्ही अचला ते जोशीताई ना, तुम्ही दारू करता का अजून? दारू म्हटलं, मी तेव्हाही तुम्हाला सांगत होते मी दारू करत नाही, मी वाईन करते. नमस्कार, मी अचला जोशी. कांचनने तिच्या बातो बातो मे या पॉडकास्टमध्ये मला बोलावलं. मी आले आणि आमच्या गप्पात ज्या रंगल्या त्या तुम्हालाही आवडल्या असतील असं मी धरून चालते. डू लाईक शेअर सबस्क्राईब बातो बातो मे. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो मे या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, एज इज जस्ट अ नंबर असं आपण म्हणतो, परंतु आज साक्षात माझ्या पुढे एक अशी व्यक्ती उभी आहे की खरोखर ही उक्ती जी आहे ना ती सार्थ ठरणार आहे. मंडळी, जास्त पाललाळ न लावताना चला वळूया आजच्या आपल्या व्यक्तिमत्वाकडे. आणि ते आहे अचला ताई जोशी. अचला ताई नमस्कार, वेलकम, वेलकम टू बातो बातो मे. थँक्यू, थँक्यू. अचला ताई जोशी यांना वाईन लेडी असं म्हणून ओळखलं जातं, कारण की त्यांनी वाईनचा व्यवसाय हा कित्येक वर्षांपूर्वी सुरू केला. खरं तर एखाद्या बाईनी दुसऱ्या बाईचं वय सांगायचं नसतं. सो मी अचला ताई आपली परमिशन घेऊन छोटस सांगते. मी जास्त न सांगताना, शी इज 80+. कॅन यू इमॅजिन? 87 टू बी प्रिसाइज. ओ माय गॉड, डस शी लुक 87? यू टेल मी. 1938 त्यांचा जन्म आहे आणि त्यांनी मला बायोडेटा पाठवलाय. आज चक्क मी तो वाचून दाखवणार आहे, कारण का मला वाटत नाही की एवढा बायोडेटा मी बायहार्ट करू शकेन. इज इट नेसेसरी? नाही, इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की जास्तीत जास्त करून कलाकारांच्या वगैरे अशांच्या मुलाखती होतात, परंतु माझ्या पॉडकास्टमध्ये मी असं ठरवलेलं आहे वुमन ऑफ सबस्टन्स. आणि वुमन ऑफ सबस्टन्स आज आपल्या पुढे 87 इयरची. आणि नॉट ओनली दॅट, मी फक्त तुम्हाला इथे वय नाही सांगत आहे, तर चक्क त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा रुबाब आहे, त्यांची स्वतंत्र केबिन, त्यांच्या सेक्रेटरी, त्यांचा स्टाफ. आणि आय हॅव टू टेक हर अपॉइंटमेंट, यु नो दॅट. So, keep in mind that age is really just a number. आता मी तुम्हाला, त्यांनी मला जो बायोडेटा पाठवलेला आहे त्यातल्या काही महत्त्वाच्याच गोष्टी मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे. जन्मतारीख आणि हे ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता त्यांची पारितोषिकं मिळालेली एवढी आहेत, त्यातली छोटी छोटी सांगते. राष्ट्रपतींच्या हस्ते उत्तम महिला उद्योजिकेसाठी पारितोषिक मिळालं त्यांना 1983. तसंच त्यांना तडखडकर आणि केळकर सुवर्ण पदक ही त्यांच्या BA आणि MA या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झालेत त्याच्याबद्दल आहे. आणि त्यांनी इंग्रजी, मराठी आणि संस्कृत याच्यामध्ये त्यांना सुवर्ण पदकं मिळालेली आहेत. नॉट ओनली दॅट, त्यांच्या बाकी जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल, मराठी साहित्य संघाचा पुरस्कार असेल, महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार असेल, बरेचसे आहेत, BBN ग्लोबल असोसिएशनचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन आणि इतर पुष्कळ 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 पुरस्कार आहेत. आता आपण वळूया की सध्या त्या कुठली पदं भूषवत आहेत त्याच्याकडे. तर मुंबई मराठी साहित्य संघ, भगिनी सक्षमता फोरम, इंडियन एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या त्या कार्यकर्त्या आहेत, अखिल भारतीय महिला परिषद माटुंगा इथे पण त्या सल्लागार म्हणून अनेक वर्ष त्यांनी जी पदं भूषवलेली आहेत त्याच्यामध्ये श्रद्धानंद महिलाश्रमाच्या त्या माजी अध्यक्ष आहेत, कार्यकारी मंडळ सल्लागार, मराठी उद्योजक व्यापारी मित्र मंडळ आणि असा पुष्कळ आहे. आता मी किती वाचू आणि किती नाही, पण माझ्या इथे मला जे दिसतंय, कारण मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे फिल्मफेअर अवॉर्डच्या मराठी चित्रपट निवड समितीवरती सुद्धा त्या परीक्षक राहिलेल्या आहेत. सो अशा असंख्य संस्थांवरती त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत, असंख्य संस्था त्या चालवत आहेत. आणि मेन थिंग म्हणजे लुक ॲट दिस यंग लेडी हु इज नोन ॲज द वाईन लेडी. तर आता मी पहिल्यांदा तुमच्याकडे अशी बोलते की इतकी वर्ष झालेली आहेत तुम्हाला
एक तर तुमच्या सौंदर्याचं राज काय हे पण आपण नंतर जाणून घ्यायचंय. परंतु त्याच्या आधी मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की वाईन ही संकल्पना आत्ताच तुम्ही सांगा एक 15 ते 20 वर्षांमध्ये बायका पार्टीमध्ये थोड्या वाईन्स वगैरे घ्यायला लागलेल्या आहेत. लाईक यु नो वी आर फॉरवर्ड अँड वी आर नॉट बॅकवर्ड असं दाखवण्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. परंतु वाईन ही खरं तर पाहायला बघितलं तर पाश्चात्य कल्चर आहे आपण पाहिलं तर. परंतु हे इंडियन सोसायटीमध्ये इतके वर्षांपूर्वी आणावं कसा काय उगम झाला या सगळ्याचा? काय झालं की एक लग्न झालं, मुलं झाली, ती शाळेत जायला लागली. कितव्या वर्षी लग्न झालं तुमचं? लग्न 22व्या वर्षी झालं. ओ अच्छा. आणि एक हॅपी. पण काय होतं की कुठेतरी आपण काही करत नाही हे एक फिलिंग मला तेव्हापासून यायचं. तो मिडल एज सिंड्रोम म्हणतो ना आपण की प्रत्येक बाईला तो मध्यम वर्गात मध्य आयुष्यात येतो. कारण नाही पण तरी सुद्धा आपण काही करत नाही म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी म्हणजे काय? मी BA MA मगाशी तुम्ही सांगितलं लँग्वेजेस घेऊन झाले म्हणजे फार तर त्यात काय झालं तिथे प्राध्यापकाची नोकरी मला सहज मिळत होती, मिळतच होती म्हणजे. पण मी माझे जे गुरुजी होते नर फाटक, अरे वा त्यांच्याकडे गेले. काही झालं की ते आणि श्रीपू भागवत हे दोन माझे बलदंड दोन आधार होते, संस्कार त्यांच्याकडनं झाले. तर मी म्हटलं सर मला असं विचारतायत की PL देशपांडे तिथले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, त्यांनी माझ्याकडे निरोप धाडलाय तू जॉईन हो आम्हाला म्हणून, म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायलाच नको कारण दोन्ही परीक्षात मार्क बरे मिळालेले होते. तर मी सरांच्याकडे गेले नर फाटक आता, त्यांना म्हटलं सर असं असं झालंय तर काय करू. माझ्याकडे येऊन विचारण्या इतपत समज आहे तुला, हे खूप झालंय. तुला येत आहे काय आज? पारितोषिक मिळाली म्हणजे पेपर तू चांगले लिहिलेस ऑब्विस आहे ना कारण पहिलाच नंबर त्याच्या. पण माहिती आणि तुला एक बघतो मी तुझं की माहिती चांगल्या तऱ्हेने कशी सांगायची किंवा पेश करायची ते तुला बरोबर येत आहे, त्यामुळे तुला मार्क चांगले मिळाले. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे लक्षात ठेव. ओ लवली. ते म्हणाले तुला माहिती आहे पण ज्ञान नाही आहे. ज्ञान हे अनुभवातनं येतं आणि माहिती ही वाचून येते आणि मेमरी असली तर ती लक्षात राहते. परत मला मार्ग कळत नव्हता काय करावं ते. तर एक दिवशी आणि तो मिडल एज सिंड्रोम वाढतच चालला होता की मी होपलेसच आहे, युसलेसच आहे, माझी मुलं शिकतायत, माझा नवरा बरोबर जातोय, ती बक्षीस वगैरे राहिली मागे. हा आणि जिथे दाखवता येईल तिथे जाऊ नका म्हणाले आमचे गुरुजी. त्यामुळे बरं सर्व गुरुजींचं ऐकलं पाहिजे घरची शिक्षण शिकवणच होती. पण ह्या सगळ्याची बॅकड्रॉप आपण बाजूला ठेवली आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ऑल ऑफ सडन यू बिकेम अ वाईन लेडी अँड यू आर व्हेरी पॉप्युलर ऍज अ वाईन लेडी. ओके आय विल टेल यू हाऊ इट हॅपन्ड. हाऊ इट हॅपन्ड. मग मला एक दुसरी सवय आहे की मला जे विषय आवडतात ते येवत न येवत त्याच्यावरची 4-5 तरी चांगली पुस्तकं घेते. माझं घर आज म्हणजे लायब्ररीचे खोली माझी, तर त्याच्यात वाईनचे दोन सेक्शन आहेत चांगले. तर तिथनं मी 4-5 पुस्तकं आणली, रात्री वाचली ती. मेकिंग ऑफ वाईन, टेस्टिंग ऑफ वाईन, प्रेझेंटेशन वाईन अशी मी पुस्तकं एक घेतली होती. ते मेकिंग ऑफ वाईन वाचलं मी त्या दिवशी आणि मग प्रदर्शन झालं. तर आता त्यांचे प्रत्येक ठिकाणी पॅव्हिलियनचा एक एक रिसेप्शन असायचं आपलं होतं. तर तो आला विचारायला माणुसीला तुम्ही काय सर्व करणार आहात? म्हटलं आम्ही सरबत सर्व करणार. त्याला सर्व त्याला शव करून लागला सरबत करणार. व्हॉट इज सरबत? म्हटलं इट इज ड्रिंक मेड आउट ऑफ लेमन ज्यूस एवढंच. ओ पण तुम्ही वाईन कोणची देणार आहात? म्हटलं आय हॅव टोल्ड अँबॅसेडर दॅट वी डू नॉट मेक वाईन सो वी डोंट सर्व वाईन, व्हॉट इज रॉंग इन दॅट? ते म्हणाले दॅट इज अ स्पिरिट. ओके आय डोंट माइंड की वाईन न दिल्याने मी जर कमी होत असेल तर ते लोक कमी आहेत वाईनवरनं जज करणार. तर ते पहिल्याच दिवशी ती वाईन तिथे घेतली आणि म्हटलं हे आपल्याला केलंच पाहिजे. मग प्रत्येक पॅव्हिलियनमध्ये गेलं की त्या त्या देशी वाईन द्यायचे ती प्यायची. मग पण अर्थात सोफिस्टिकेटेड होतं मार्केट म्हणजे पीत बसा वगैरे असं एक दिलं. तर तो एक तिथनं जो माणूस आला होता आपल्या अँबॅसेडरनी पाठवला होता काय आम्ही आडू तिथे करणार जिम जॅक म्हण त्याचं ना, तो माझी परीक्षा शाळाच घ्यायला लागला तिकडे. त्या दिवशी वाईन घेतलीस ही कशी वाटते? म्हटलं बाबा मी पुस्तक वाचून येते ना उद्या सांग. पुस्तक वाचून वाईन नाही कळत ना. टेस्ट केली ती केली चोख आणि वेगळी होती, चांगली होती पण वेगळी होती. काल होती ती
फ्रेंच वाईन होती, आज आहे ती दुसरी वाईन होती अशी. तर मी म्हटलं ही वेगळी लागते वाईन. ते म्हणाले हो, कारण द्राक्षाची असतात, ज्या देशाची द्राक्ष त्या देशात वाईन करतात. तर आता फ्रान्समधली द्राक्ष इंडियात तू कुठने देणार आहेस, तर तुझी वाईन फ्रान्सपेक्षा वेगळी लागेल, पण चांगली लागली पाहिजे. इट शुड पास द टेस्ट ऑफ वाईन असं. तर तो माझी शाळा घ्यायचा प्रत्येक वेळी, कारण तिकडून आलेला म्हणून अँबॅसेडर मी आणि तो असे जायचं, कधी डायरेक्टर असायचे आमच्याबरोबर. तर असं ते वाईनचं एज्युकेशन माझं तिथे झालं. त्याच्यानंतर मग आपण वाईन म्हणजे क्षेत्रामध्ये आपण ऍज अ बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघावं असं कधीपासून काय झालं. ती वाईन मग माझ्या भोवतीच फिरते असंच मला वाटायला लागलं की एक अदृश्य राजकन्या माझ्या बरोबर आहे असं. दिवस रात्र वाईन अगदी ते पुस्तक. बरं, आता त्याला वेगळी द्राक्ष लागतात. टेबल टेबल वाईन, टेबल ग्रेप्स ती वाईन होत नाही, त्याच्यात थोडी ऍसिडिटी लागते, थोडं वेगळे वेगळे क्वालिटीज लागतात त्या द्राक्षात. काय लागतं ते द्राक्ष वाईनच्या द्राक्षांमध्ये काय क्वालिटीज असायला पाहिजे? हा, म्हणजे त्याच्यात एक सर्टन लेवल ऑफ ऍसिड लागतं. ते खायचं आधी. अच्छा. मग कळतं. अच्छा. मग मी हायड्रोमीटर आणला, वेगळे वेगळे त्याचे स्केल्स आणली. अच्छा. कारण वाटलं हे आता करूया आपण. ओके. बरं, गेलं कुठे दवा बाजारात जाऊन आणली, काय मोठे अगदी छान ठिकाण आणली असं. दीज आर नेसेसरी थिंग, की पाण्याच्या लेवल मध्ये दुसरी काय आहे वगैरे कळतं. तर ती केली. आणि द्राक्ष कशी मिळणार? तर एक दिवशी मी सांगते ना, होणार असलं ना सगळ्या गोष्टी आपोआप घडतात असं मला वाटतं. तर मी माझा भाऊ डॉक्टर, तर आई आई तिथेच असायची, तर मी आईला भेटायला म्हणून गेले. तर ती म्हणाली, बाई ग, तुला सगळी फळं आवडतात. एक आमच्याकडे द्राक्ष आली आहेत, आजीच्या पेशंटने पाठवली आहेत, पण आम्हाला कोणाला ती आवडली नाही. तुला आवडली असली तर घेऊन जा. तर म्हटलं दाखव मला आधी, ती त्यांना आवडली नाही ती मी का घेऊ. ती चार पाच द्राक्ष प्लेटमध्ये आणली, त्यातलं एक मी खाल्लं. मी तिला म्हंटल, हा ॲरोमाय व्हिनस ॲरोमाय, वाईनचा ॲरोमाय हा या द्राक्षांना. ते शरद द्राक्ष, नमकी द्राक्ष जी तेव्हा निघायची, ती कोडीला याचा त्याला असायची. पण ही म्हटलं ही व्हिनस ॲरोमाय, याची वाईन होईल आई. तर ती म्हणाली, करणार कोण? म्हटलं मी करीन. सगळी घेऊन जा म्हणाली, सगळं तर पिटारा माझ्या घरी. मग मी आले, मी वाट बघत होते नवरा येण्याची. तर तो आला ऑफिस मधनं, म्हटलं आपल्याला बाहेर जायचंय. तो म्हणा, कशाला? आत्ता मी घरात येतोय. म्हटलं नाही, आपल्याला कार्बॉय पाहिजे. एक कार्बॉय म्हणजे काचेचं भांड असतं, आज केमिकल फॅक्टरीत दिसतात आपल्याला, निमुळतं तोंड असतं त्याचं, बरणी असतं. तर ती मी ऑफिसला जाता येता, कारण तोपर्यंत 10 दिवस काय ते ऑफिसला गेले, याच्यावरती मोहम्मद अली रोडवर दुकानात टांगलेली दिसायची. आणि मी म्हणायची की हा हे कार्बॉय असतील असं. तर म्हटलं मला माहिती आहे कार्बॉय कुठे मिळतो, चल आपण घेऊन येऊ. आणि कार्बॉयच्या म्हणजे मोहम्मद अली रोडच्या मागच्या बाजूला हे दवा बाजार, त्यामुळे ती केमिकल जी होती त्यात लागणारी केमिकल्स वाईनला नाही लागत, स्टेरिलिटीला लागतात, स्वच्छतेला लागतात. वाईन मध्ये केमिकल नाही, वाईन स्वतःची जेल सेल्फ जनरेटेड होती, अल्कोहोल जो त्यात असतो. तर मी म्हटलं की तिथे आपण जाऊ. मग घेतला एक तपासून हे करून, आणि माझा नवरा त्यात बघ इथे एअर बबल दिसतोय, म्हटलं दुसरा घे. हे सांगणारी मी, पण एअर बबल बघणारा तो असं की एकदम भरल्यावर एखाद्या वेळी फुटलं तर गेली सगळी, म्हणजे काचेच असं. तर असं करत म्हणजे आम्ही पिकनिक करून घरी आलो त्या दिवशी. मग हायड्रोमीटर आणला, काय काय त्याचे थर्मामीटर्स आणले, टेम्परेचर बघायला वगैरे असे. आणि द्राक्ष तर दारातच आली माझी, हो. तर ती ती लगेच मग ती थकली असतील म्हणून त्याच्यावरती गार गार हे टाकलं काहीतरी, की जणू ते ह्युमन बिंग्सच असं. तेव्हापासून मला द्राक्ष हे प्राणी वाटत नाही, द्राक्ष ही काहीतरी देणगी आहे आपल्याला दिलेली. ओके. दैवदत्त आहे. येस. आणि दैवदत्त आहे, देवदत्त नाही आहे. दैव चांगलं असलं तर होणार. होणार. मग पुढे कसं काय? तर मग मी ती कैली वाईन, सगळी सोसायटीतली लोक रोज बघायची. कशी केली? हा म्हणजे सांगते ना, मग पहिलीच आणली ती पाण्यात घातली आधी, कारण मला माहित होतं की तिकडची द्राक्ष असतात त्याच्यात कधीही हे म्हणजे DDT चे फवारे वगैरे अँटीसेप्टिक काही घालत नाही, कारण त्याच्या सालावर त्याचं ईस्ट असतं, की जे ईस्ट ती वाईन करणार ते त्याच्या साला.
आपल्याला पांडुरकाचा थर दिसतो बघा. साधी वाक्य असली, साधी द्राक्ष असली तरी ते असत. तर मी म्हटलं हे आता जर मी काढून टाकलं तर, पण मग म्हटलं आपल्याकडे फवारे उडत उडवतात ते मी पाहिले, आणि ते DDT किंवा दुसरं काही असेल, पण जंतुनाशक मग धुतल्यावरती त्याच्यात परत त्याच ते यायला पाहिजे, यीस्ट पाहिजे. मग यीस्ट आणलं मी. कुठं आणलं? आपले UDCT होती तेव्हा. अच्छा. हा, आता ती डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. आता धिस इज वेअर आय थॉट आय कुड गो फॉर ॲडवाईस. अच्छा. तर तिथे गेले तर ते म्हणाले की थांबा आम्ही पुस्तकात पाहून सांगतो, कारण वाईन हे काय आमचं इथलं प्रोजेक्ट नाही, आम्ही इंजिनिअरिंग आहोत, पण पुस्तकं आहेत आमच्याकडे. त्यांनी पाहिली आणि रेगे म्हणून होते प्रूफ. आपल्याला मदत केलेली किती वर्षापूर्वीची, एकदा भेटले तरी विसरत नाही आपण, काहीतरी कृतज्ञता असते ह्यांच्यामुळे आपण पुढे. तर ते म्हणाले की हे वाईन कल्चर करतात ती, आता ॲगरवर करतात, तर तुम्ही जर का वाईन घेतली तर. आता ॲगर वगैरे हे शब्द मला माहीत नव्हते, पण माहितीच दाखवलं तिकडे. हा मग त्याचं काय? ते म्हणाले ते पोर्कनी एका घ्या, ते मग ग्रो होतं कल्चर, ते कल्चर तुम्ही वापरा. अच्छा. म्हणजे ते त्या त्या द्राक्षाचं कल्चर आहे. तसं वापरलं मी ते. म्हणजे एक द्राक्ष आधी क्रश केली, माझी मुलं डिस्टीमिंग करायला बसवली, म्हटलं तर आले हे तोडा द्राक्षाची. आणि मग आई मावशी आल्या होत्या बघायला, त्या नाही घेतलं, म्हटलं क्रश करू आपण हाताने. एवढी होती 3-4 किलो. म्हणजे द्राक्ष कोण पेशंट डॉक्टरला किती पाठवतो, काय 10 किलो नाही पाठवणार, एक सॅम्पल आपलं. पण द्राक्ष हाताने आणि स्वच्छता पॅरामाउंट, त्यामुळे प्रत्येक हे करताना डेटॉल नाही वापरायचं, कारण त्याचा वास येतो. तर असं एक मिळतं काहीतरी की ते इट डझंट इम्पार्ट स्मेल. तर ते एक हे घडलं. म्हणजे ते शॉर्ट किती अशी म्हणजे ठेवून दिली. आता एखादा पुस्तक आणि एखादात आम्ही केली क्रश केली, पुढे काय मग ती त्याच्या सालावरती यीस्ट असत, तर ते पंक्चर जेव्हा होत तेव्हा त्याचा रंग बाहेर येतो. आता जर का लाल द्राक्ष घेतली, म्हणजे काळी म्हणतो आपण, काळी द्राक्ष अशी जर पिचकवली, आतन पांढऱ्या रंगाची बी बाहेर येते किंवा गर, पण ते जर चुरगळलं तर त्याचा मग लाल रस येतो, तो त्याच्यावर पडतो मग लाल रस. तर ती क्रश करताना आधी पांढरं होतं, म्हटलं कसली वाईन आपली होते, पण ती हळूहळू गुलाबी, संध्याकाळी ती लालच व्हायला लागली, ब्लड रेड. मग ती त्या कार्बॉय मध्ये भरली. मग त्याला एक हे असत की आत गॅस तयार होतो ना, तो गॅस जाण्यासाठी. जाण्यासाठी पण हे सगळं प्रोसेस होती. तुम्ही याच्यामध्ये अजूनपर्यंत काही मिळवलं नाही? नाही, पण मला ते वाचल्यामुळे तो गॅस झाला आउटलेट द्यायला लागतो एवढं कळलं होतं. ती मी दवा बाजार मध्ये जाऊन एक अशी टेस्ट ट्यूब घेतली, ती त्या कॉर्क मध्ये बसवली की गॅसला फक्त तेवढाच आउटलेट, त्याला एक पाण्याचं हे लावलं, म्हणजे बुडबुड बुडबुड त्यात गॅस येतो, ते बुडबुड येत आहे की नाही कळलं. असं हळूहळू प्रयोग, कारण इथे कोणीच वाईन केलेली नव्हती. बरं, गोलगोंडाने वगैरे केली असेल ते का म्हणून मला शिकवतील, नाही का? त्यांचा धंदा होता तो. तर असं म्हणजे माझा तो सेल्फ जनरेटेड वाईन, सेल्फ जनरेटेड धंदा झाला. पण मग पुढे काय? मग ती झालं, ती दिल्यावर म्हणजे क्रश्ड ह्याच्यापर्यंत ती 4-5 दिवसात त्याच्यात ईस्ट जे घातलेलं असतं, इट इज ॲट वर्क नाव. ओके. ते सगळं सो यू हॅव ऍडेड द एक्स्ट्रा ईस्ट इन दॅट. हा, ते ऍगरवर ग्रो केलं आणि त्यात मिसळलं, तर ते खुणा दिसायला लागल्या मला, बुडबुडे यायला लागले. अरे म्हटलं आपलं ईस्ट बरोबर झालं. असं प्रत्येक स्टेजला तिथे पुस्तक नसते, चुकलं तर वेळीच बरोबर करता येणार तर नाही असं. तर ते तर तो मग गॅस यायला लागला त्याचा, मग ते बुडबुडे ते पाण्यात यायला लागले. आणि मग एक दिवशी माझा भाऊ आला असाच गप्पा मारायला, तर म्हणाले काय हॉलमध्येच ठेवलं तुम्ही बाजूला कार्बॉन, तुझी द्राक्ष आहे ती हात. तर म्हणाला काय सांगतेस, माझी कुठची द्राक्ष? तर म्हटलं अरे तुझ्या एका पेशंटनी घोरपडे म्हणून, ते पण नाव लक्षात येत, बंगलोरहून तुझ्यासाठी ग्रेप्स पाठवली, तू एक खाल्लंस आणि कंडम आहे म्हणून प्लेट टाकली, आईनी वगैरे खाऊन पाहिलं, त्याच्या पलीकडे कोणालाच तुम्हाला आवडलं नाही, ते इथे बसलाय आता. म्हणजे हे ट्रेजर आहे, ट्रेजर. तो म्हणाला मग झालंय का? तोपर्यंत काय होतं, ते सेपरेशन होऊन
खाली बसायला लागतं सेडिमेंटातलं, कारण त्याच्यात पुष्कळ नको असलेल्या गोष्टी येतात, म्हणजे सालं येतात, बिया येतात, तर त्या मग त्याचं वजन त्या पाण्यापेक्षा अल्कोहोलिक बिव्हरेज झालं ते, अल्कोहोल पाण्याहूनही हलका असतो, त्याच्यात ते सहन होऊन ते सगळं खाली बसलं, त्याला सेडिमेंट म्हणतात ते. तर ते तो म्हणाला की काय स्टेज काय आहे याची आता झाली वाईन? तर म्हटलं थांब जरा मी बघते, गेले 2 दिवस मला वाटतंय झाली आहे वाईन, कारण सेडिमेंट झालंय आणि ते उधळत नाहीये, ते सेटल झालंय. तो म्हणाला काढ ना मग, माझा नवरा त्याचीच वाट बघत असेल बहुतेक. त्यांनी 3 वाईन ग्लासेस आणले आत, ते कसे आम्हाला दिले असते लग्नाभिग्नात कोणीतरी, तर ते 3 वाईन ग्लासेस आणले. मला पॅल्पिटेशन सुरू होत झालं की आता परीक्षा हो दिसतंय. बरं ते वरच काळं दिसायला लागलं, डाळिंबी रंग होता तो, तो थिकनेस मुळे काळपट दिसायला लागला, आणि मग खालती ते असं व्हाईट असं सेडिमेंट बसलेलं होतं, त्यात बिया वगैरे ते. तर ते काढल्यावर एकदम वासच दरवळा वाईनचा, तर म्हणजे बूच त्याच थोडं रिलीज करायला लागलं मला. तर ते जसं रिलीज व्हायला लागलं तसा वाईनचा एक अरोमा यायला लागला. तर म्हटलं चांगली आहे खून. मग तो म्हणाला आता हे चांगलं आहे, छान आहे, क्लीन आहे वास, कारण माझा भाऊ परदेशी जाऊन आलेला, नवरा पण त्यांना माहित होतं वाईन म्हणजे काय ते. तर ते पण त्यांना कबूल करायला लागत होतं त्यावेळी की तू केलेली वाईन होतीये बरं का असं. मग घेतली तुम्ही थोडी थोडी, मग एक ट्यूब काढली आणि ती आल्यावर सरसरसर जी वाईन आली अगं क्रिस्टल क्लिअर, अरे वा सरा नाही त्याच्यात से, अरे वा तळ दिस, म्हणजे माझं घड्याळावर मी ठेवलं होतं ग्लास, तळ दिसत होता वाईनच्या थ्रू तळ दिसत होत. आणि मग आम्ही ती वाईनच्या टेस्ट कशा करतात, आधी डोळ्याने करायची क्लिअर आहे ना, मग नाकाने करायची अरोमा बरोबर आहे ना, मग ती जिभेवर गोळवायची, प्यायची नाही एकदम, काही आफ्टर स्मेल आफ्टर हे राहत नाही ना, नाही म्हटल्यावर ती प्यायची, मग पिताना ती हलकी जाते ना, ती चरचरत जात नाही ना. देर इज अ डिफरन्स इन वाईन ड्रिंकिंग आणि अल्कोहोलिक बिव्हरेज, त्यातही अल्कोहोल आहे पण तो सेल्फ जनरेटेड आहे. वाईनमध्ये अल्कोहोल डेव्हलप होतो पण तो सेल्फ जनरेटेड, म्हणजे तिचा तिने निर्माण केली. जर करायची तर मी तिथे पाहिलं होतं ऑनेस्ट वाईन, म्हणायचे ऑनेस्ट वाईन म्हणजे काय, त्या जिम जॅकमनला मी विचारायची म्हटलं ऑनेस्ट वाईन म्हणजे काय रे, तर तो म्हणाला ज्याच्यात काहीही द्रव्य दुसरं मिसळलेलं नसतं आणि द्राक्ष म्हणजे द्राक्ष त्याच्यात असेल तीच साखर, फक्त यीस्ट एक बाहेरून टू प्रॉपगेट द होल थिंग. पण तुम्ही वाईन ही जी बनवली तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं यीस्टचा वापर केलेला होता, परंतु आता जसं वाईन इज अ स्वीट ड्रिंक, ऑफकोर्स द्राक्ष ही इट्सेल्फ अ स्वीट असतात, पण याच्यामध्ये अजून ऍडिशनल असं स्वीटनिंग काही मिक्स केलं जातं का? नाही, मग त्यावेळी हायड्रोमीटर वापरायचा की किती याच्यात ओके शुगर कंटेंट आहे. मग किती असतो नॉर्मली शुगर? नॉर्मली द्राक्ष जर गोड असली तर त्याच्यात 20 असतो, 20 डिग्री ऑन दॅट हायड्रोमीटर टेस्ट. तोंडाला आपल्याला कळतं गोड आहे म्हणून. पण मग तुम्ही करता वाईन एरवी तेव्हा त्याच्यामध्ये आता तुम्ही ऍडअप करता का नाही करत काय, म्हणजे शुगर कंटेंट म्हणा किंवा स्वीटनिंग? द्राक्ष जर चांगली घेतली ना, मला तिथनं जे लेसन्स मिळाले त्यात एक होतं की अचला यू कॅन मेक सबस्टँडर्ड वाईन आउट ऑफ गुड ग्रेप्स बट यू कॅनॉट मेक गुड वाईन आउट ऑफ सबस्टँडर्ड ग्रेप्स. उत्तमच द्राक्ष पाहिजेत त्याला, उत्तम स्वस्त मिळताय म्हणून ती घेतली, मग ऍड शुगर, आता शुगरचा वास यायला लागतो. होते वाईन होते त्याची पण, पण ती ह्या क्लासची होत नाही. सेल्फ जनरेटेड अल्कोहॉलची इज नोबल वाईन त्याला म्हणतात. तशीच मी करायची ठरवली आणि ती पहिली झाली. झाली याचा अर्थ दुसरी होईल असं नाही, काहीतरी कुठेतरी कॅन गो रॉंग. आणि तिसऱ्या वेळी तर कॉन्फिडन्स आलेला असतो, मी तो शिष्टपणा एक असतो, काय गरज आहे कॉन्फिडन्स. वाईन म्हणजे दैवत माझं आहे खरंच, की अगदी एखाद्या आपण बाळाची आपल्या काळजी घेतो तशी मी. सो दॅट वॉज द फर्स्ट थिंग विच यू. हा पण त्याच्या पुढे मग कसं काय, पुढचं पाऊल काय उचललेलं होतं? शेजारी पाजारी रोज बघायला यायचे, बघू वाईन आज अगं हे काळं काळं काय देत, म्हटलं ते सेडिमेंट खाली बसतंय, माझं एज्युकेशन चालूच होतं त्यांना देणं. मग काही दिवसांनी झाली बाई, आता कोणाला द्यायची, तर जे इंटरेस्टनी येऊन बघत होते त्यांना थोडी थोडी तरी दिली पाहिजे. मग ती वाईन झाल्यावर तेव्हा बाटल्या वाईनच्या कुठे होत्या, होत्या
पण त्या माझ्याकडे नव्हत्या. माझ्याकडे टोमॅटो सॉसच्या बाटल्या त्यातल्या लहान लहान निवडल्या, त्याच्यात घातली वाईन, ती मेजर करून घातली. 600 मिलीलिटर जात होती एकेकात. ती त्या सगळ्यांना दिल्या वाईन, त्याच्या 16 का 18 काहीतरी झाल्या. एक माझ्या भावासाठी काढून ठेवली आधी, आणि घरच्यासाठी 1-2 ठेवल्या. आणि म्हटलं घरच्यासाठी बाहेर गेली पाहिजे वाईन, तर शेजारी वगैरे यायचे. मी म्हणायची एक त्या दिवशी तुम्ही टेस्ट केली वाईन ती एवढी एवढी, आता ही एक एक लहान का होईना पण बाटली, तुमच्याकडे जेव्हा पार्टी होईल तेव्हा तुम्ही ती सॅम्पल म्हणून दाखवा. त्यांचे रिमार्क्स खरे आहेत, तुमचं आमचा जिव्हाळा आहे, तुम्ही चांगलंच म्हणणार. तर मग ऑर्डर 12 बाटल्या हव्यात, 14 बाटल्या हव्यात, परवा पार्टी झाली 18 बाटल्या हव्यात. हव्यात कुठून, होणार कशा, कारण त्याला व्हायला एवढ्याशा याला पण 1 महिना लागला होता. 2-2.5 महिने कमीत कमी सेडिमेंट बसायला, आणि नंतर मॅच्युअर व्हायला 1 वर्ष. ओहो. आणि माझे त्याच्यावर लिहिलेलं असतं, अमक्या दिवशी पहिलं रॅकिंग आणि 1 वर्षांनी काढायची, आधी नाही काढायची. आता तुम्ही विचाराल की 1 वर्ष काढली 15 दिवस आधी तर काय झालं, तर वाईनमध्ये तितका फरक पडत नाही. अगदीच 15 दिवस कमी 15 दिवस जास्त 1 वर्ष बसल्यावर, पण आपल्याला सवय लागते, कारण ही विकली की मला पैसे मिळणार लवकर. आणि मग 15 दिवसांनी नाही मला फरक, मलाही नाही कळत आहे, त्यांना काय कळणार किंवा कसा, तर काढू म्हणून चिठ्ठी लिहून ती कधी भरायची याच्यात तारखा लिहिलेल्या असतात. म्हणजे इट इज लाईक माय, आता मुलीला चांगलं स्थळ आलं म्हणून कमी वर्षाची मुलगी देत नाही, चांगलं स्थळचं चांगलं तिथे राहून देते. तसं तसं फिलिंग एक की आपली आपली क्रिएशन आहे, आपण केलेली आहे, याच्याशी काही आपण हे केलेलं नाही. सोहळं असावं तसं सोहळं नेसून जात नव्हते एवढंच, पण बाकी सर मास्क, डोक्याला मास्क हे जरा काही त्यात पडायला नको. अशी मुलं होती त्यांना सुरुवातीला. हा तुमचा जो आहे म्हणजे पहिलं झालं ते घरातली प्रयोगशाळा होती. सो एक्सपान्शन जेव्हा तुम्ही त्याचं केलं तर तेव्हा तुम्ही कसं काय केलं, म्हणजे कसं काय केलं म्हणजे काय करावं लागलं म्हणून केलं. मला घरीच करत बसायला आवडली असती आणि तेवढीच मी केली असते, पण जेव्हा मला जास्त जास्त करावीसं वाटायला लागलं तेव्हा नियम पाहिले होते मी. ओल्ड कस्टम हाऊस मध्ये त्यांचं ऑफिस आहे एक्साईजचं, एक्साईज अँड प्रोहिबिशन, मी तिकडे गेले आणि ते आधी वाचून त्यांच्याकडे गेले परत कमिशनरकडे. तर तुमची स्वतःची जागा पाहिजे आणि ती ठराविक एरियात पाहिजे, शाळेच्या जवळ नाही, देवळाच्या जवळ नाही. म्हणजे लायसन्स मी एक कादंबरी लिहिन त्याच्यावर तुम्हाला काय केलं ते. 2.5-3 वर्ष मला 2 वर्ष लायसन्स लागली मला, कारण वाईन यांना माहीत नव्हती. म्हणजे कमिशनर ऑफ एक्साईज बरं, आता माझे वडील ही वॉज व्हेरी वेल प्लेस, म्हणजे वेल प्लेस म्हणजे वेल एज्युकेटेड, 13 वर्ष लंडनला राहून मॅट्रिकपासून FRCS होऊन पहिले जे 5 FRCS इंडियात आले त्यातले ते. वाव. त्यामुळे मग घरात ॲटमॉस्फिअर फ्री होतं. म्हणजे माझ्या घरात आजीची मित्र यायचे, माझ्या मैत्रिणी यायच्या, एकत्र खेळ चालायचं सगळं. अट अशी की तुमच्या ओळखीचं प्रत्येक जण जे घरात येणार असेल ते घरात आलं पाहिजे पहिल्यांदा. आणि दे ऑल्सो फील स्केअर्ड टू कम टू अ नाईस हाऊस इफ दे आर नॉट फिटिंग इट, फिटिंग इन टू इट म्हणजे कल्चर वाईज. फिटिंग काय पैशाने कोणी कुठे जातो त्याला नाही, पण कल्चर चांगलं पाहिजे त्या मुलांना, आणि आई वडिलांना ते बरोबर कळतं. त्यामुळे आमच्या घरी मोठं डायनिंग टेबल होतं, त्याच्यावर टेबल टेनिस आलं, अरे जरा वाईन आणणारे वगैरे म्हटलं फाजीलपणा नाही चालायचा, वाईन टेबल टेनिस खेळताना नाही मिळायची बिलकुल. तर असं ते वाढत गेलं आहे. हो, ॲब्सोल्युटली. And wine is not nothing. Yes. Wine is everything for me. मग अशा तऱ्हेने सगळ्यांनी बाटल्या मागायला सुरुवात केली आणि यू स्टार्टेड ग्रोइंग इट अप. पण काय झालं, कुठल्या वर्षाला तुम्ही लायसन्स घेतला? मग 72 साली. 72 साली. आणि काय नाव ठेवलं तुमच्या वाईनचं? प्रिन्सेस. प्रिन्सेस वाईन. ओके. कधी मला तुम्ही कुठली वाईन पहिल्यांदी तयार केली? रेड वाईन. रेड वाईन. ओके. रेड वाईन. मग व्हाईट वाईन पहिली द्राक्षरेडच आली होती. हा. आय हॅड नो चॉईस. पहिल्यांदी आली. आणि ती केलीन चांगली झाली. व्हाईट वाईन आणि रेड वाईन ह्याच्यातला फरक सांगा आम्हाला. फरक म्हणजे असा आहे की रेड वाईनमध्ये पिगमेंटेशन जास्त असतं, रेड पिगमेंट्स त्याच्यात असतात, थोडी हेवी होते त्यामुळे ती थोडी. हा, कम्पेअर दॅट विथ व्हाईट. व्हाईट. ओके. व्हाईट मध्ये सालं काढून टाकतात. द्राक्ष आपली ग्रीन वगैरे असतात ती. हा, म्हणजे व्हाईट म्हणजे त्याचा व्हाईट होते वाईन ती, पण ग्रीन ग्रीनिश असते, काही ब्राऊनिश असतात. अच्छा. तऱ्हे तऱ्हेचे
प्रयोग करून बघायचे. जो सुटेबल वाटेल काही ऍडिशनल नसतं, म्हणजे देयर इज नो ऍडिशन इन टू इट, म्हणजे द प्युअर यीस्ट अँड फक्त ओनली यीस्ट अँड वाईन आणि ज्यूस त्याचा. तो ज्यूस सेपरेट करायचा. मग तो पाचव्या दिवशी का सहाव्या दिवशी हे कळायला एक ह्युमन जजमेंट तिथे लागतं. माझी मुलं पण क्रश करतात तेव्हाच. तुमचं पहिलं तर तुम्ही क्रश केली म्हणजे तेव्हाच त्याचा ज्यूस निघालेला होता. नाही म्हणजे थोडा थोडा पल्प होत होतो, कारण द्राक्ष ज्यूस नाही पण पल्प या म्हणजे पण मग तुम्ही ते जे पल्प होत त्याच्याच मध्ये यीस्ट घालून तुमच्या त्या काचेच्या भांड्यामध्ये पहिलं ठेवलं आणि हळूहळू हा वीट त्याच्यातलं यीस्ट जसं डेव्हलप होत गेलं तसं तसं फिरायला लागलं. फिरायला मग एका स्टेजला ते उकळत असं वाटतं बाहेरून, इतकं भरभर भरभर यायला लागतं. ओके. आणि दिस इज ऑल प्रोसेस इज नॅचरल, देर इज नो अदर थिंग बीन यूज. आय एम टॉकिंग अबाउट माय वाईन. खूप लोक आता ग्लासात इथे पाणी ठेवलं आणि तिथे वाईन ठेवली आणि पाण्यात वाईनचा हा रंग घाला, हा वास घाला. आजकाल सगळं केमिकल सगळी मिळतात म्हणजे वासाची वगैरे. अत्तर करणाऱ्या लोकांना वाईनचा अरोमा करायला काय कठीण आहे ते करत असते. माझ्या ते मी जवळ येऊन देत नाही ते कधी. द्राक्ष कुठली म्हणजे आपल्या इथे तर नाशिकला जास्त करून होतात, पण सगळ्यात चांगली द्राक्ष कुठे म्हणजे इंटरनॅशनली बोलायचं झालं तर? इंटरनॅशनली फ्रान्स ऑलवेज एक्सेल्ड, कारण दे स्टार्टेड वाईन मेकिंग, त्यामुळे आमच्यासारखी वाईन कोणाची नाही त्यांचं आहेच. आणि फ्रान्स तुला म्हणजे आपण बसलो ना गप्पा मारत चहा पाणी पितोय, समोर खिडकी उघडी असते, झाड दिसतात आणि ती द्राक्ष असतात त्याच्यात. प्रत्येक फॅमिली तिथली खेड्यातली, मी सोफिस्टिकेटेड म्हणत नाही खेड्यात, कारण खेड्यात जाऊन मला काम करायला लावलं पुढे. हो त्याच्यावरती हो की खेड्यात काम करा, प्रत्येकाच्या दारात द्राक्ष असतात. मग जसं आपण मिरच्या लावलं तर कुठून आणतो, आपल्याच मिरच्या खातो. आता तुमचं सगळं मेकनाइज झालेलं असेल ना हे मोर ऑर लेस? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की जसं पहिली द्राक्ष आपण हाताने हे केली ते तुमचं मॅकनाईज झालेलं असेल, त्याच्यानंतर पहिलं त्या ह्याच्यामध्ये साठवलं होतं ते पण तुमचं झालेलं असेल. म्हणजे सांगते ना की ही प्रत्येक स्टेपला टाइम सेव्ह होत गेला. हो एक्झॅक्टली. 105 बायका याच्या क्रश करायला जेव्हा मी तळोजाला गेले तेव्हा, तळोजाला तुम्ही फॅक्टरी टाकली, त्यांना रोजचे 6 रुपये द्यायला लागायचे. अच्छा. बाहेर 4 रुपये द्यायचे, म्हटलं आपल्याकडे कोण येणार तर 6 रुपये दिले ते. त्याने गरज असते तुम्हाला किती म्हणजे किती रोजची तुम्ही द्राक्ष किती घेता बल्क म्हणजे किती असतात? म्हणजे 10 टनाचा ट्रक असतो. सो आय वेंट अप टू दॅट स्केल बिफोर शिफ्टिंग टू तलोचा, तर तिथेच आला तो ट्रक पहिला आमचा. 10 टन द्राक्ष आल्या पण ते आल्या आल्या तुम्हाला करावं लागेल लगेच वेस्ट. आधी लांब न येतात तो वेळ जातो. म्हणजे लोक द्राक्ष काढतात, द्राक्ष स्टेल होता का? कोणचंही फळ आज ते दुसऱ्या दिवशी नसतं. येस. पर्टिक्युलरली पेअर वगैरे ऍपल राहतो. हो. थोडं थोडं डिकलर व्हायला लागतात, पुष्कळ होत सुकत. पण ही म्हणून मी जायला लागले मग ह्याला बंगलोरला. बंगलोरची वाईन रेड वाईनला बंगलोर इतकं, तिथे देवन हल्ली पूजन हल्ली अशी व्हिलेजेस आहेत तिकडे, त्याच्या एवढी चांगली मला अरोमा रेड वाईनला रेड वाईन साठी मिळालाच नाही. अच्छा. बँगलोरला का? मी बँगलोर म्हणजे इंटिरियर्स ऑफ बँगलोर, पण फार्म सगळी बाहेर असतात आणि ते हाताने आणि ते हाताने तोडतात. कात्री घ्यायची आणि घड असा घट्ट असतो त्याचा, तर तो तिथनं कापायचा. मग ते खाली टव असतो त्यात ठेवायचा. कोणी कोणी पाठीवर घालतात, त्याच्यात टाकत राहतात केनच्या बास्केट चहा वगैरे करतात, पण इतके मावत नाहीत त्यात अल्टिमेटली. तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त बँगलोरला का? नाही मला इंडियातलं जास्त माहिती नाहीये, पण कारण आय एम नॉट लँडेड मी बंगलोरला. बंगलोरला आणि बंगलोरला हो पहिल्यांदा ते घोरपडे ज्यांची द्राक्ष आली होती त्यांना मी पत्र लिहिलं की मी तुमची वाईन मागणं 40 किलो मागवली होती. ती अजित फडकेच्या नावे नव्हती मागवली, कारण अजितला त्यांनी पैसे घेतले नसते. मला हिशोब कुठेतरी ठेवायचा सगळ्याचा. मग त्यांच्याकडनं मागवली का परत? त्यांना मागवली, ते आले 14 डबे आले, ते एसटीवर टाकून आले. मग माझा नवरा गेला, हातगाडीवरती घातली आणि उन्हाचा बिचारा चालत आला ती घेऊन दिली. मग आम्ही घरी तोपर्यंत बसलो होतो, मग ती उघडली द्राक्ष पाण्यात टाकली,
तुमची कुठल्या वर्षी झाली फॅक्टरी वाईनची? 72 साली. कारण जोपर्यंत जोपर्यंत मला लायसन्स मिळत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नाही करायचं. आपण चांगल्या घरातली माणसं आहोत, आपण नियम जे आहेत ते जाचक वाटले तरी कोणासाठी तरी ते उपयोगी आहेत म्हणून ठेवलेत, एवढा सरकारवर आपला विश्वास आहे. आता सध्या तुमच्याकडे कितीचा स्टाफ आहे? कितीचा? एके काळीचं सांगते. सध्या ना मेकॅनाइज झाल्यावर एकदम कमी झाला तो स्टाफ. की एक ट्रक आम्हाला 5 दिवस लागायचे त्याचा ज्यूस काढायला, हाताने हाताने काढायचा, सगळं गावठी काम होतं. उत्तम झालं पण ते पण ते जेव्हा मी करायला लागले तेव्हा क्रशर घेतला, क्रशर घेतला आणि एक बास्केट प्रेस असतं. पण हे सगळे इक्विपमेंट्स आहेत ती तुम्ही कुठून मागवली? जिथे जिथे मिळतात तिथे तिथे. म्हणजे एक पुण्याला अल्फाचं एक हे आहे, अल्फा लेवल म्हणून मोठी फॅक्टरी आहे त्यांची. त्यांच्याकडे क्रशर्स होतात तर मी तो वाईनचा क्रशर मागवला. पहिल्यांदा लहान मागवला आणि मग स्टेनलेस स्टीलचा लागतो तो, कारण कळक कळकतं एकदम त्याच्यात हे असतं, त्यामुळे ते स्टीलचं सगळं. तर तो मागवला त्यांच्याकडनं आणि ते म्हणाले तुम्ही काही दिवसांनी मोठा मागवणार म्हणून आम्ही मोठा करून ठेवलाय तुमच्यासाठी. बरोबर ओळख होते ना, आपण गेलो बोललो. तर ती केल्यावर आम्ही सगळेच बेचैन झालो, कारण 5-3 लिटर आपली एका कार्बोय फ्लावर वास सारखा बसलाय तिकडे. पण कार्बोय म्हणजे ते पण जागा घेतात आणि हे काय आपण करतोय, जे अलाउड नाही ते करतोय. तर मग मी गेले सरळ एक्साईज डिपार्टमेंटला, कमिशनर ऑफ एक्साईज. तर त्यांना भेटले तर त्यांना मी म्हटलं सर मी ना थोडी द्राक्ष आली होती घरगुती त्याची वाईन केली आणि ती वाईन स्टँडर्ड तिकडची त्याला पास झाली सगळी वाईन स्टँडर्ड. म्हणजे त्याने तुम्हाला डोळे जात नाहीत, ग्लानी येत नाही, असलं की ते हूच वगैरे करतात त्या लोकांच्या नियो होता आपण ऐकतो. काही नाही उलट सगळं एलिव्हेट होतात तुमचे. तर अशीच वाईन करायची असं मी ठरवलं आहे, तर तुम्ही मला परवानगी द्याल का? मिळेल का? तर हे एवढं रामायण सांगायच्या आधी मी द्राक्ष करते मला करायला. ते म्हणाले मिसेस जोशी तुम्ही कोणाशी बोलताय आता? कमिशनर ऑफ प्रोहिबिशन्स अँड एक्साईज वी प्रोहिबिट यू फ्रॉम मेकिंग एनिथिंग ॲट होम. आणि मला विचारताय करू का घरी? मुळीच करू नका म्हणाले. बरं का? तर मी म्हटलं IAS ऑफिसर होते ते. तर हे IAS ऑफिसर खूप खूप हुशार असतात, सगळे येत नाहीत त्यांना विषय, पण जे येतात ते खूप त्यांना चांगली माहिती असते. तर ही न्यू नथिंग अबाउट वाईन. तर ते म्हणाले की मी म्हटलं अहो वाईनची जी चांगली प्रत आहे उच्च की जी तब्येतीला तुमच्या हितकर आहे अशीच वाईन करायची आहे असं मी ठरवलं होतं, कारण इथलं मी बाजारात बघते सगळं. तर ते म्हणाले की बरं किती करायचे तुम्हाला घरात? तर मी म्हटलं 200 लिटर. आता 300 का 350 का नाही याला काही आलं ते बोलू टाकलं ब्लर्टेड 200. ते म्हणाले पण तुम्ही जे मला सांगताय त्यावरनं देअर इज लॉट ऑफ सायन्स इन दॅट. मी तुम्हाला 200 लिटर घरी करायची रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्याखाली देतो तुम्हाला. आता ते तिथे नाही म्हणाले मी घरी गेले असते तर संपलं माझं वाईन मेकिंग. मग नरफाटकांच्या मागे आणि पुस्तकं वाचायला लागले असते किंवा स्वयंपाकाची आवड होती कोणातरी केक्स करून किंवा किंवा युरोपियन डिशेस करून द्यायच्या ते केलं असतं. तुमच्या हाते वाईन घडायचीच घडायचीच होती म्हणून म्हणजे मी एक हे लिहिलंय की मला असे टचस्टोन्स काही काही माझ्या नशिबाने मिळाले की त्रेता युगात जो एक दगड असायचा, दगडासारखा दगड, पण एक दगड त्यातला असायचा लोखंडाला लागला की सोनं व्हायचं म्हणून त्याचं ते त्याला परीस नाव दिलं. असे परीस माझ्या आयुष्यात माझ्या थोर नशिबाने 5-6 आले. 5-6 इज अ बिग नंबर ऑफ परीस. मग त्याच्यानंतर तुम्ही घरी वाईन चालू केली करणं? नाही नाही मी त्यांच्याकडे गेले. हा त्यांनी सांगितलं घरी करा पण आमचा कंट्रोल पाहिजे त्याच्यावर. 18 रुपये काहीतरी दिवसाला त्यांचं फी असायची, ती ट्रेझरीत जाऊन भरायची. म्हणजे साधं कुठे भरली असं नाही ती तिकडे. आणि
मग तो एक दिवसासाठी माणूस येतो, तर एक दिवसाची सुपरविजन बसून राहतो तो, आम्ही काय करतो बघतो. मग परत रॅकिंग करायच्या वेळेला त्याला बोलवायला लागला. रॅकिंग म्हणजे सेपरेशन, की खालचं सेडिमेंट आहे ते वरच्या यांनी सेपरेट करून घ्यायचं. सगळी पारदर्शक वाईन जाते, ते सेडिमेंट खाली राहतं. तो प्रोसेस आहे. वी डोंट थ्रो, वी कीप इट असाईड, कारण त्याच्यात अजूनही ईस्ट असतं आधीचं, कारण इतकं अगदी कणंकण घेताच येत नाही काढून. ते क्लिअर आहे तो पण घेतलं, त्याच्यात थोडं राहतं, पुढच्या वेळेला ते वापरायचं, सायकल करत राहायचं ते. मग कुठेतरी ते कमी होत जातं, नवीन निर्माण होत जातं, स्लज म्हणतात त्याला. तर डू यू यूज स्लज ऑर डू यू यूज कमर्शियल ईस्ट? नो नो, आय यूज स्लज. मग कमर्शियल कळत होतं, केलं होतं तसं, पण ते छान होतं. तर हे झालं आणि मग लायसन्स घ्यायला पाहिजे. लायसन्स तर हो, म्हणजे लायसन्स म्हणजे अल्कोहोल. वाईन म्हटलं कमी तरी अल्कोहोल आहे ना, म्हणजे दारूचे. बाकी व्हिस्कीवाल्यांना जे तेच नियम मला, हो तेच नियम मला. त्यांची 42% असते, माझी 11% असते. पण दॅट इज नॉट करायट. दारू आहे ना दारू. अजून कोणी कोणी तेव्हाची वृद्ध झाली आहेत आता माणसं, ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट भेटतात कुठेतरी. इफ आय सी हिम इन ओल्ड कस्टम हाऊस आय रेकॉग्नाइज हिम, पण आउट ऑफ दॅट कुठेतरी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये दिसली, बसमध्ये भेटली, तर बाई तुम्ही अचलताई जोशीताई ना? अचलताई जोशीताई. म्हटलं हो. तुम्ही दारू करता का हो अजून? दारू म्हटलं. मी तेव्हाही तुम्हाला सांगत होते मी दारू करत नाही, मी वाईन करते. अजूनपर्यंत त्यांच्या तोंडात बाई दारू करतात असं. आता आता तुमचा किती टर्नओव्हर आहे आणि आता किती लेवलवरती? आता सांगते तुम्हाला की हा टर्नओव्हर बऱ्याच यांनी वेव होऊ शकतो, की नवीनच वाईन्स आली कोणी, मग आमची कमी घेऊन ती. आय वुड डू दॅट. पापड चांगले दुसरे आले तर आपण खातो ते वेगळे आहेत, ते घेऊन बघावेत. टू दॅट एक्सटेंट कमी होतो आपला बिझनेस त्यावेळी, पण खूप वाईन जाते. आणि कोणत्या आत्तासुद्धा आलात तुम्ही तर कोणत्याही वेळी माझ्याकडे 1,00,000 लिटर तयार वाईन पडलेली असते. ओ वाव, 1,00,000 लिटर वाईन तयार असते, कारण वर्षभरात. तुम्ही मगाशी म्हणालात तो तुमचा ब्रँड नेम आहे ते प्रिन्सेस. प्रिन्सेस आहे ना सगळ्याला, प्रिन्सेस वाईन. हा म्हणजे प्रिन्सेस रेड, प्रिन्सेस व्हाईट असं केलंय, कारण त्यात कन्फ्युजन नको. आणि हे प्रिन्सेस नाव शोधताना मला किती रजिस्टर करायला पाहिजे, कुठच्याही दुसऱ्या भाषेत त्याचा वेगळा अर्थ होत नाही ना, हे पण बघायला लागतं सगळ्या. तर ते बघून माझा भाऊ म्हणाला, तू म्हणालीस ना तुझ्यावर एक प्रिन्सेस आली, दे ना प्रिन्सेस नाव. मी म्हंटलं ना एक प्रिन्सेस माझ्यावर मी घेऊन आले इथे, तर तो म्हणाला प्रिन्सेस दे नाव. त्याचं काही पहिल्यांदा असं वाटत होतं की आता मी काय करू, मी काय करू, मी काय करू. अगदी अगदी अगदी. आणि मग ते व्यसन लागतं, आणि मग लोकांच्यात स्प्रेड व्हायला लागतं. मग विमला पाटील, तुम्ही लोकांना त्या बाटल्या दिल्या तेव्हा लोकांच्याकडनं तुम्हाला चांगला रिस्पॉन्स, ऑर्डरीच आल्या. रिस्पॉन्स म्हणजे नाही, कोणीच नको म्हणालच नाही. तर मग मतीच्या त्यांच्याकडनं मागवली, मग 6-7 कारबॉइज झाले, म्हणजे बुटलेगिंग झालं की नाही, म्हणजे इफ यू आर नॉट अलाउड टू डू दॅट युअर. आणि आपलं कॉन्शियन्स खरोखरच साथ देतो आपल्याला, चैन नाही पडलं मला. तुम्ही जाऊन लायसन्स घेतलं, मग आता तुमच्याकडे सगळं मेकॅनाइज झाल्यानंतर आता किती स्टाफ आहे? आता स्टाफ आमचा एनिवेअर बिटवीन 21, कारण आम्ही दुसरे प्रॉडक्ट करायला लागलोय. कुठले सांगते ना, की नशीब असलं ना, चांगलं नशीब असलं की आपल्या मांडीवर येऊन बसतात ते प्रॉडक्ट. असं ती वाईन, तर ती वाईन तर ती द्राक्ष आली त्याची म्हणून करायला लागले. दुसरं एक डॉक्टर खरे म्हणून होते, तर युरॉलॉजिस्ट होते माझ्या भावाच्या याच्यात ग्रुपमध्ये, ते काम करत असत. तो युरॉलॉजिस्ट जगप्रसिद्ध आहे, तो म्हणजे जगप्रसिद्ध आहे. तर तो आला एक दिवशी, मी येत होते, तो जात, ए बेबी ते बेबी ते थांब. म्हटलं काय रे? हे बघ, हे घेऊन जात, मला याचं सॅम्पल करून दे. दिलं हातात आणि गेला. तो कायम घाईतच असायचा. काय दिलं? मी घरी येऊन पाहिलं काय आहे ते. एक असं जेली सारखा एक प्रॉडक्ट दिसला मला, काळ्या रंगाचा, वास बरा होता त्याला, वास चांगला होता. पण हे काय? तर च्यवनप्राश त्याने लिहिलं होतं. ही च्यवनप्राशची रेसिपी तुला देतोय, त्याप्रमाणे तू कर. आता च्यवनप्राशमध्ये 38 मुख्य प्रामुख्याने ह्या असतात,
त्या 38-37 नाही मला चालणार, 38-38 पाहिजे. तर मी म्हटलं हे तुझ्या डोक्यात कसं आलं रे. आला एक दिवशी, जगाची कामं करतेस, तुला एक काम सांगितलं ते काही तुझ्याच्याने झालं नाही. म्हटलं काय सांगितलंस काम. ते च्यवनप्राश. अरे म्हटलं च्यवनप्राश देऊन गेलास तू. ते काय अष्टावर्ग काय आणि दशमूळ काय आणि कुठची दशमूळ मला काही माहीत नाही. मला त्यातला मध कळला, त्यातले आवळे कळले, हां, आणि एवढंच कळलं, बाकी काही नाही. तर त्याच्यावरती तुला च्यवनप्राश कसं मी दिलं असतं. तर म्हटलं तुझा संबंध काय या च्यवनप्राशी. तो म्हणाला जगन्नाथपुरीचे शंकराचार्य कोण आहेत. म्हटलं डॉक्टर खरे, मग त्यांचा मी नातू आहे. म्हटलं म्हणजे सगळ्या जगन्नाथपुरीच्या खऱ्यांचे सगळे नातू नसतात, तू तसं सांगायचंस मला. मग आता मला त्यांची संहिता दे आणून. ते म्हणाले ते चरक संहिता वाचतात आणि त्याच्यावरून ते करतात. तर त्यांची सून त्यांच्या पुरतं करायची. पुढची शेवटची 7 वर्ष ते एक चमचा च्यवनप्राश सकाळी, एक चमचा संध्याकाळी आणि एक ग्लासभर दूध. याच्या पलीकडे त्याने धान्य घेतलं नव्हतं. हो, ठराविकच फळं की ज्यात ज्यूस आहे, म्हणजे संत्र, सीताफळ नाही. अच्छा. असे ते राहत होते आणि टणटणीत जा कुठे संस्कृत मुखोद्गत सगळंच, म्हणजे ते विद्वान पाहूनच ठेवतात ना. की 4 आपली धाम आहेत, त्याच्यातला तो प्रीस जो आहे तो शंकराचार्य आहे. चारियाचे लोकांशी वाद घालणारे ते शंकराचार्य आहेत. हिंदुत्व आपलं जपणारे आणि पुढे करणारे ते आहेत. ते काय झालं. हा हा, नाही त्यांनी दिला मला, म्हणजे उगाच भलतं सांगायचं. त्यांनी हो त्यांनी केलं. म्हटलं ही सगळी आता द्रव्य आणून दे मला. अच्छा. तर त्यांनी ती एक दवा बाजार जसा आहे तसा वेगळा ह्याचा बाजार आहे. ते मला तेव्हा ऐकून माहित होत. सगळं तुम्ही मागून घेत. तर ते त्यांनी आणून दिलं. मग त्याचं चूर्ण करायचं, त्याचं काढे करायचे. काय होतं ते काढा म्हणजे कसा करतात. कारण आमच्या घरी ॲलोपॅथी FRCA सून डॉक्टर आलेले. आमच्याकडे हे नव्हतं, आयुर्वेद कमी, आयुर्वेदाचं नव्हतं हे. पण एक होतं, माझ्या वडिलांना कोणी विचारलं ना की ह्यांनी मला बरं वाटतं घेऊ का, त्यांचं बरं वाटतं ना घ्या. जोपर्यंत सर्जरीशी ते येत नाहीत की इथे मला हे होत आहे तर मी पाला लावका वगैरे कंटॅमिनेशन होत, तोपर्यंत फ्रीडम होतं घरात. आम्हाला जसं वागण्याचं होतं तसं पेशंट नाही फ्रीडम होतं. आणि फ्रीडम म्हणजे त्यांचं आता एक सांगते की ज्यावरनं पुढे मनोवृत्ती निर्माण होते, आपले संस्कार होतात. शिक्षकांकडनं ते पैसे घ्यायचे नाहीत. FRCA सून आलेला माणूस रुया कॉलेजपर्यंत लाईन लागायची त्यांच्या पेशंटशी. पण शिक्षकाकडनं नाही, कलाकारांकडनं नाही. म्हणजे कलाकार अमिताभ बच्चन नव्हे, कलाकार मामा पेंडसे, मामा पेंडसे, नाना हे फाटक, नानासाहेब फाटक, हे तेव्हाचे हँड टू माउथ असायचे. ते 9 रुपयाची रात्र मिळायची त्यांना. तर ते असायचे, त्यांना सगळ्या समाजाला ते आनंद देतात म्हणून त्यांच्याकडनं पैसे. तुम्ही त्यांच्याकडनं सगळं ते मिळवलं आणि तुम्ही च्यवनप्राश स्वतः तयार करायला लागला. आणि परत त्यांचं तिसरं एक होतं की उद्योजकाकडनं किंवा ज्यांच्या फॅक्टरीज आहेत त्यांच्याकडनं नाही पैसे घ्यायचे. तर मी डाणक होते तेव्हा जरा. मी म्हणायची त्यांच्याकडनं का होत नाही, ते स्वतःला पैसे मिळवतात. ते म्हणाले पण ते किती घरं निर्माण करतात, किती लोकांना नोकऱ्या देतात. मी माझ्या स्टाफ पलीकडे कोणाला एम्प्लॉयमेंट क्रिएट करतात, त्याने आपला देश वर येणार. देशाशी कनेक्ट सगळं त्यांचं काय ते विचार खूप चांगले. अगं म्हणजे खाली जायला लिफ्ट वर कशाला बोलावते, तूर तूर चालायलाच लागायचे त्या 60व्या वर्षी ते. आजकाल मी जरा लिफ्ट एनिवे त्यात वेगळ्या गोष्टी झाल्या, संस्कार हे होते. आणि च्यवनप्राश केले पहिला लॉट केला बरोबर A to Z त्यांचं हे करू जसं वाईनचं केलं तसं च्यवनप्राश. पण मग आता काय तुमचा ब्रँड आहे च्यवनप्राशचा. च्यवनप्राशचा शतायू. शतायू, अच्छा. ते नाव त्याला आठवे ना. तुमचं जसं व्हाईट वाईन आहे, रेड वाईन आहे, हा शतायू च्यवनप्राश आहे. आणि दुसरं काय काय घेतलेलं. मी क्विल्ट्स करते. ओके. ज्या माझी एक मैत्रीण होती युरोपियन होती, तर ती एक दिवशी आली म्हणे अचला तू हँडवर्क तुझं चांगलं आहे. तर ही 7 मी पॅचेस षटकोनी, षटकोनाला 6 कोन असतात, जोडायला लागलं तर 7 बनतात त्याचे. तर ती म्हणाली षटकोन आहे, ह्याचं फ्लॉरेट एक मला करून दे. म्हटलं आणि इकडे गेलं. त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर मी करून टाकलं त्याचं फुल आणि तिला फोन केला की झालंय तुझं. तर तिने ड्रायव्हर पाठवला, तिच्याकडे गेलं ते कुलावायला कुठे होती ती गेलं.
दुसऱ्या दिवशी एक पॅकेट घेऊन 700 पॅचेस आणले. आता दिसे डॉंकीवर आवडतं तरी मला दोन फुलं करायला आवडतात म्हणून 500 फुलं नाही मी करत बसणार. आय टेक हर हेल्प. अगदी तर ते ती मग त्यात 700 मी तिला फोन केला म्हटलं आय ट्रेन माय गर्ल्स व्हिलेज मधनं मुली यायच्या. त्यांनी एकदा ते क्रशिंग झाल्यावर त्यांना काय काम असायचं त्यांना बोलावल्या म्हटलं घरचे कपडे तुमचे कोण शिवतो आम्ही शिवतो म्हटलं बसा इथे. म्हटलं इथे दोरा लहान घ्यायचा कारण मोठा घेतला मळतो आणि तो ना नेड्याशी मळतो तसा नाही घ्यायचा आणि हे 1 इंचाला 11 टाके घालायचे 11 पर्यंत मोजता येतं हो. म्हटलं मग 1 इंचाला 11 टाके करून हे 2 एकत्र जोडायचे ते दिले 10-20 त्या मुली त्यांनी तेव्हा नाही पण ते 11 टाके जमणं कठीण आहे आणि एकदा केलं पण अशी 500 जोडायची आहेत म्हटल्यावर ते 11-7 व्हायला वेळ नाही लागला केलं होतं असं नाही हे पण डिसिजन. आणि लंडन मार्केटला विकते मी त्या अमेरिकन नाही अमेरिकेत चालतं असं तसं काहीतरी मशीनने केलं लंडन म्हणजे अगदी हे आहे. तर तिथे ऑसबॉर्न अँड लिटल म्हणून एक कंपनी आहे जसं आपल्याकडे बॉम्बे डाईंग एक मोठी समजली जाते तसं तिथली फेमस म्हणजे तुमच्याकडे असे सगळे तुमच्या लॅपवरती म्हणूनच मी म्हटलं ना की आता हे आपोआप आलं तो तर मला करत नाही लोकांचं करते माझं नाही करत करून दटावून गेला. सो आता तुमचं व्हाईट वाईन आहे रेड वाईन आहे शतायू तुमचं च्यवनप्राश आहे क्विल्स आहेत क्विल्स करायला घेतली तुम्ही. सो आता अजून कोणी काय असं आणून टाकलं नाही नाही आणून टाकणं नाही प्रत्येकात शिकलं काय जातं सांगू. आता या क्विल्स करायच्या तर ते लंडन युरोपमध्ये क्विल्स ते बिछाण्यावर मग जातात मग ते शॅम्स येतात त्याच्यावर वगैरे इथे गोधड्या करतो आपण आणि त्यात चांगल्या करतात बायका गोधड्या रस्त्यावर बसून करत असते मी बघत असते त्यांच्याकडे टाकेसारखे येतात प्रत्येक बाईचे करून करून होत असे पण ते पण ह्या गोधड्या गोधड्या क्विल्स म्हणजे एकेकाला पर्पनशिप किती घेतात ते पैसे तर ती जोडली जायची त्याची पण एक गंमत सांगते अशी परफेक्शन म्हणजे कसं असतं. आता ह्यात एक क्विल्ट माझ्याकडे आली करायला 3,996 पीसेस त्यात होते एका क्विल्टला त्या म्हणजे एवढे 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 होते असे बारीक 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 काय ते दिसत होतं डेव्हलप होतानाच फोटो काढून ठेवायची मी. तर ते झाल्यावर त्या मुलांना पण इतकं धन्य वाटलं केलेल्या मुलं मुली त्यांनी त्याचे फोटो काढले. आजकाल फोटो म्हणजे प्रत्येकाकडे हा असतोच तर ते फोटो काढले स्वतःचे त्याच्यावर फोटो काढले नारळ फोडला ती जायच्या दिवशी आणि ते मग DHLने जायचं त्यांना काय कमी आहे कशात तर DHLने दुसऱ्या दिवशी पोहोचायचं तिथे ही पोचल्यावर किती ॲडम म्हणून त्यांची ती आर्ट सीट तिचा फोन आला अचला आय कॅन सेल दिस क्विल्ट इन बकिंगहॅम पॅलेस म्हणाले मी चालले घेऊन आता बरं आय कॅन सेल इट असं चेष्टेत म्हणाली तिची ऑर्डर म्हणजे पॅलेसमध्ये असं म्हणतात की ऑसमान अँड लिटलच्या क्विल्ट्स असतात त्या आम्ही केलेल्या असतात म्हणजे दुरानवयाने आम्ही आहोत तिथे पण त्यांचं नाव तिथे ऑसमान अँड लिटल असतात. तर ते तर ते मग इथे करायला लागल्यावर आपल्यासारख्या मैत्रिणी काय करते गं काय करते गं तर क्विल्ट्स करते पाहायला आल्यावर थक्कच व्हायच्या त्या ते फोटो मी दाखवीन तुला काय म्हणजे चित्र काय असेल असं तर ते झाल्यावर ती क्विल्ट बरं का ती क्विल्ट गेली ती म्हणाली मी बघेन आणि चौथ्या दिवशी परत आली माझी आय वॉज क्रेस्ट फॉलन म्हटलं परत आले म्हणजे काहीतरी चुकलंय चूक तर काढून आम्हाला दिसत नव्हती पण असली पाहिजे म्हणून तर मी तिला फोन केला म्हटलं किती ही क्विल्ट आली आहे परत तर मी आज जाऊन दिवसभर घालवला तिथे तर त्याच्यात काय होतं एक इंटरलायनिंग आणि लायनिंग असतं आणि वरती त्याचं एक नमुन्याचा हा असतो तर ते पुठ्ठ्याचं कापायचं तशी कापडं कापायची ती कापडं आत शिवायची आणि मग ते एकमेकाला म्हणजे कुठलाही दोरा बाहेर नाही येता का तर मी म्हटलं की आज 3 तासांनी ऑफ रिगरस इन्स्पेक्शन वन ऑफ माय बॉईज फाउंड आउट की एक जरा जड लागत आहे म्हणजे हा हात माझा आहे त्याच्यावर हा दुसरा आला तर तो जरा जंप घेतो तिथे तर तो सांगायला आला मला म्हणाला बाई एक जरा आपलं इंटरलायनिंग जास्त गेलं असेल तर म्हटलं ठीक आहे कुठे आहे त्याला पिन लावून ठेव मी माझ्या हातचं काम संपलं की येते तिकडे आय वॉज कीन टू नो काय चुकलं आहे ते कळलं पाहिजे
तर ते मी गेले आणि बाकीच्या आधी हात लावले आणि मग त्याच्यावर आल्यावर म्हणजे मलमल असेल त्याचे दोन हे पण ते इतकं बारकाईने केलेलं होतं आतलं इंटरलाइनिंग म्हणतात नाही पण एवढं बारकाईने पकडणं हे पण किती कठीण आहे. अशा स्टाफ ट्रेन झाला माझा खूप कठीण हा ट्रेन झाला स्टाफ माझा. तर मी म्हंटल बरोबर आहे. मी परत आले मुंबईला फोन केला तिला म्हटलं हे बघ एक मिस्टेक आम्हाला यात करलेली आहे आणि काही यात करता आत्ताच सांग म्हणजे हे करेन. ते म्हणाली अचला यू नो इनव्हिजिबल स्टिचिंग आय नो इनव्हिजिबल स्टिचिंग इट इज अ मॅटर ऑफ टू मिनिट्स इट विल नॉट टेक लॉंग इनफ फॉर आपण बोलतोय त्याच्या एवढाही वेळ नाही लागायचा ते तू करून टाकलं असेल. म्हटलं या आय स्टिच इट इनव्हिजिबल स्टिचिंग. तर ती म्हणाली की ठीक आहे मग पाठव तेवढीच चूक होती बट दिस वॉज फॉर यू टू नो दिस विल नॉट डू थावाडीत कोणी मारावी ना तसं वाटलं. अगं 6 पेन्स ते एका एका पॅचला देत होते मला आणि 100 पेन्सचा पाऊंड तर दॅट इट सेल्फ वॉज अन एक एक कधीच नाही होत त्याला भोती लागतात म्हणजे एका पॅचला द्यायचे ते 7 पॅचला द्यायचे ते म्हणजे 7 सकम 42 आणि मी एक ठरवलं होतं की माझा उद्योग म्हणून जो मी सुरू केला ती वाईन दुसरा एक औषधी आहेत आपल्या घरात ही आहे म्हणून केला तो च्यवनप्राश पण ह्याच्या पुढे काही बी मी करीन तर ते सगळे पैसे मुलांना द्यायचे नाहीतर आपणही मनी माइंडेड होतो की आज मी त्यांचं कल्याण कसं होईल त्यांना सगळे गणपती स्तोत्र ही सगळी शिकवली त्या मुलांना अगदी. ते म्हणाले आयाने आमच्या कधी काही हेच केलं नाही आम्ही आता व्हिलेज मध्ये जाऊन हे शिकवतो. खूप सुंदर म्हणजे अक्षरशः पाहिलं त्याला अचला त्यांच्याकडनं आपण कितीतरी शिकण्यासारखं आहे. एकतर समाजसेवा हेही त्यांच्या हृदयामध्ये कुठेतरी आहे आणि ॲट द सेम टाइम इतक्या वयाला सुद्धा त्या इतक्या सुंदर अजून ग्लो इतका सुंदर आहे त्यांचा आणि हा ग्लो केवळ आंतरिक ग्लो आहे हे पण मी सांगते. जसं त्यांनी सांगितलं की वाईनमध्ये कुठलंही बाहेरचं केमिकल मिक्स न करताना ती जी वाईन त्यांनी सगळ्यांना दिली आणि त्याच्याचमुळे ती प्रिन्सेस वाईन करणाऱ्या अशा प्रिन्सेस आज आपल्याकडे आल्यात. तर काचलताई तुम्ही आज माझ्या या कार्यक्रमात आलात बातो बातो में आणि खरोखर मनापासून तुम्ही सगळं क्लीन क्लिअरली सांगितलेलं आहे की बाबा कशा तुम्ही घडत गेलात आणि आय विल से दॅट देर इज अ विल वेर देर इज विल देर इज वे हे तुमच्याकडे बघून आणि तुमच्या आयुष्याचं सगळं हे ऐकून सार्थ ठरतं की वेअर देर इज विल देर इज वे. सो थँक्यू सो मच तुम्ही आज बातोबातोमध्ये आलात. मला तुम्ही इथे बोलावलं इट्स माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू बी हियर. अचला ताई आज तुम्ही माझ्या बातोबातोमे या युट्यूबच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि तुमचे एक्सपिरियन्स आमच्या बरोबर शेअर केले कुठेही काही आडपडदा न ठेवताना. थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी. गप्पा मारायला बोलावलं आणि हे असं जड करून ठेवलं जड याची काय गरज नाही. इट्स अ स्मॉल थिंग बघा मॅचिंग आहे.